नमस्कार दादा। हाँ नमस्कार नमस्कार। काय म्हणताय, कसे आहात? काय कसे असणार, सेवा चालू आहे। काय झालं, तुमच्याकडे जी जागा होती अकाउंटंटचं काम करण्याच्या करता म्हणून तुम्ही म्हणला होता, मी परवा भेटून गेलो, काय झालं त्याचं? हो पण ती जागा भरली दादा। भरली? हो। दुसरी काही नोकरी काही काम असेल का तुमच्याकडे? फार बरं होईल। नाही दादा, काहीच वेकेन्सी नाही आता। मला खूप गरज आहे कामाची, मी यापेक्षा जास्त नाही सांगू शकत, कामाची खूप गरज आहे म्हणून। नाही दादा, खरंच काही काम नाही आहे आमच्याकडे, आय एम सॉरी। हां नाही दादा, तशी एक जागा रिकामी आहे आमच्याकडे, पण ते काम तुम्हाला कितपत झेपेल याबद्दल जरा शंका। मी मला फक्त काम सांगा, मी कुठलंही काम करायला तयार आहे, फक्त सांगा मला। आमच्या सोसायटीसाठी एक नाईट वॉचमन हवा आहे, साधारण रात्री 8 ते सकाळी 8 असे वर्किंग आवर्स असतील, ते जर तुम्हाला चालणार असेल तर मग सांगा। नाईट वॉचमन, मला थोडासा अवधी मिळेल का? जास्त नाही, फक्त आजची रात्र विचार करण्याकरता। हो काहीच हरकत नाही, पण उद्या सकाळपर्यंत सांगा। नक्की, कारण आम्हाला तातडीनं गरज आहे त्याची। नाही नक्की, उद्या सकाळी सांगतो। आणि साधारण 2500 रुपये पगार मिळेल तुम्हाला, आणि सोसायटीकडून एक लहानशी खोली देखील मिळेल राहायला। म्हणजे राहायला घर मिळेल? हो तेच ते, तेव्हा बघा विचार करा आणि कळवा आम्हाला। बरं बरं, नक्की नक्की येतो मी। हो ना, नमस्कार, दर्शन घेऊन। हो जरूर जरूर। हे काय, तुम्ही अजून तयार नाही झालात? अगं किती वाजले, शाळेत जायचंय ना? नाही म्हणजे आज आम्ही शाळेत नाही जात। का? अगं पुढच्या आठवड्यात आमची परीक्षा आहे आणि शाळेत सगळं शिकवून झालंय आणि आता तर रिव्हिजन चालू आहे, पण आम्हाला त्यातलं काहीच येत नाहीये। आणि शाळेच्या पेक्षा घरीच चांगला अभ्यास होतो ना आमचा म्हणून। ठीक आहे, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा। समीरा स्वानंदी, तुम्हाला इथे काही त्रास तर होत नाहीये ना बाळांनो? हे बघा, तुम्हाला काही लागलं ना की मला सांगा, नाहीतर मग तुम्ही निरज दादाला सांगितलं तरीही चालेल। आत्या तू खरंच इतकी चांगली आहेस ना, आणि तू आमची इतकी काळजी घेतेस की तुला काही सांगायचीच गरज भासत। अगं तुम्ही दोघी इतक्या गोड आहात ना, इतक्या समजूतदार आहात ना, की तुमच्या कथा करताना आम्हाला एक खूप आनंद वाटतो। तुम्ही अभ्यास करा, स्वयंपाक झाला की तुम्हाला मी लगेच जेवायला बोलवते। समीरा आत्या खरंच खूप चांगली आहे ना ग, उलट इकडचे सगळेच खूप चांगले आहेत, तरी आपल्याला इथे राहावंसं का नाही वाटत? वेडाबाई इथे आई नाही आहे ना म्हणून। आपण कितीही शाण्यासारखं वागायचं ठरवलं, कितीही आईला विसरायचं ठरवलं, तरी आपल्याला नाहीच जमत। आपण आईकडे जाऊया? अगं पण कसं जायचं, दीपिका आता आपल्याला थोडीच पाठवणार आहे। आत्याला न सांगता जाऊया? अगं पण न सांगता गेलो असतो ना तर पण शाळेत नपरी जाऊ शकलो असतो। पण आता जायचं ठरवलंय ना, मग कसंही करून आपण जाऊयाच।